नमस्कार। मराठी उद्योजक या आपल्या सिरीजमध्ये मी एका उमद्या अशा उद्योजकांची भेट आपल्याला घडवणार आहे। मी सध्या आहे अचलपूर तालुका आणि जिल्हा अमरावती महाराष्ट्रामध्ये। या ठिकाणी आपण हा जो उद्योग आहे हा कुटीर उद्योगही म्हणता येईल याला, आणि एका मोठ्या उद्योगाचा पायाही म्हणता येईल अशा एका उद्योगाकडे आपण आहोत। हे तुम्ही बघू शकत असाल की या ठिकाणी सध्या आपल्याला अगरबत्ती स्टँड दिसते आहे, आणि यावरून तुम्हाला कल्पनाही आली असेल हे नेमकं काय आहे। तर हा आहे अगरबत्तीचा उद्योग, म्हणजे छोट्या प्रमाणात आहे। या ठिकाणी दोन मशीन आहेत आणि त्यातनं ही सर्व निर्मिती प्रक्रिया आहे। पण हा उद्योग थाटण्यामागचे दोन कलाकार, त्यांचीही मी तुम्हाला खऱ्या अर्थाने इथं त्यांच्याशी गुजगोष्टी करणार आहे, आणि त्यांच्याच तोंडून हा सर्व प्रवासही उलगडणार आहे। आपण सध्या नेमका ह्या बघू शकत असाल तर अमरावती परतवाडा जो रोड आहे अगदी त्याच्या पॅरलल, अगदी तिथून अर्धा किलोमीटर अंतरावर हा कारखाना तुम्हाला बघायला मिळेल। आणि ही नेमकी संकल्पना कशी सुचली आणि हा याच्यामागे काय उद्देश आहे आणि हे दोन तरुण उद्योजक कोण आहे त्यांची मी तुम्हाला भेट करून देतो। सर्वप्रथम आपण भेटलो आहे आणि हा जो उद्योग आहे ह्या दोन युवकांनी युवकांच्या संकल्पनेतून उभारला आहे। यातला पहिला जो आहे त्याचं नाव सागर बेलसरे। सागर बेलसरे, सागर बेलसरे हा या दोन मित्रांनी जो उद्योग सुरू केला आहे त्यातला एक आहे। सागर, मला एक सांग की हा ही साधारणतः अगरबत्ती उत्पादन करण्याची किंवा अगरबत्ती निर्मितीची प्रक्रिया साधारण कशी सुचली? माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की अगरबत्तीचे कारखाना टाकावा म्हणून, पण ते तर स्वप्न पप्पाचं पूर्ण नाही झालं, तर ते स्वप्न मी पूर्ण करायचा प्रयत्न केला। मग आम्हाला मला फेसबुकवर एक बोकोसो म्हणून कंपनी हे मिळालं अकोल्याला ॲड की अगरबत्ती गृहउद्योग म्हणून तिथं ते मशीन प्रोव्हाइड करतात, तर त्या आम्ही म्हणून तिथं गेलो रितेश आणि मी दोघं जण, आणि तिथे जाऊन पूर्ण माहिती काढली। ते आम्हाला माहिती जवळपास 3 महिने, म्हणजे माहिती काढायला 3 महिने लागले। अमरावतीलाही एक प्लांट चालू आहे तिथं गेलो होतो, दर्यापूरला एक प्लांट चालू आहे तिथं गेलो होतो। मग असं करता करता आम्ही त्या कंपनीसोबत टाय अप झालो आणि 3 वर्षाचा अग्रीमेंट केलं। अच्छा। आणि त्यानुसार मग आमची फॅक्टरी छोटीशी तयार झाली। रितेश राखोंडे या दोन उद्योजकामधला एक दुसरा उद्योजक, हे साधारणतः कशा प्रकारची पद्धत आहे, या ठिकाणी कुठले यंत्र आहेत, ते कसं काम करतात? इथे सगळ्यात मला दिसत आहे दोन मशीन आहे आणि इथे समोर स्टँड पण आहे, तयार झालेला अगरबत्ती आहे। सर्वप्रथम आपण पाहूया ही मशीन आहे आणि ही जे आपण बघत आहे छोटा भाग, त्या मशीनचा सेन्सर आहे। आणि ही जी आहे ही बांबू स्टिक आहे, ही बांबू स्टिक आहे आणि ही बांबू स्टिक ही या मशीनमध्ये ॲड करतो आपण, आणि ही मशीन सोमवर करून थोडं ॲटोमॅटिकली ही मशीन जेव्हा स्टार्ट केली जाते तेव्हा ही स्टिक ही बांबू काडी ह्याच्यामध्ये जाते मशीनच्या आतमध्ये, आणि ही सेन्सरच्या माध्यमातून या हबमधून तो माल जो राहतो तो हबमधून बाहेर निघतो, आणि ही जे बांबू स्टिक राहते ही स्टिक बाहेर ते मटेरियल म्हणजे कच्ची अगरबत्ती तयार होते आणि ती खाली पडते। अशा पूर्ण काही प्रोसेस आहे आणि मग ती उचलून इथे स्टँड दिसतो तुम्हाला, त्या स्टँडवर आपण त्याला ठेवतो वाढवण्यासाठी। साधारणतः 8 तास आपण एक शिफ्ट चालवतो, तसा मशीनचा ॲव्हरेज आहे 1 तासाला 7 ते 8 किलो मशीन माल काढू शकतो। साधारण का आपण 8 तास शिफ्ट चालवतो, 50 ते 60 किलो आपण माल एका 8 तासात शिफ्टमध्ये तयार करू शकतो। धन्यवाद। आता आपण नेमकं ती प्रोसेस कशी आहे सागर आपल्याला करून दाखवेल। आता आपण रितेशकडून सर्व माहिती ऐकलीच आहे की नेमकी कसं होते ते आपण बघूया। आता सध्या मशीन सुरू झाली आहे। आता एकंदरीतच आपण हा उद्योग कसा आहे आणि ह्या सर्व प्रक्रिया कशी आहे हे सर्व ऐकलं आहे। यानंतर ह्या मालाचं सुकवण्याची एक विशिष्ट प्रक्रिया आहे,
तिकडे ड्रायर आहे आणि ते ड्रायर जे आहे ते ड्रायरच्या खाली हा सर्व माल लावला जातो आणि त्याला सुकवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, त्यानंतर तो सुकतो आणि मग यानंतर तो मार्केटिंगसाठी जातो। तर अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे आणि विशेष म्हणजे ज्या वयात ही मुलं अभ्यास करतात आहे, कॉम्पिटिटिव्ह परीक्षांचा अभ्यास करतात आहे, मात्र तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे की सध्या कॉम्पिटिटिव्ह परीक्षांचे म्हणजे तारखा डिक्लेअर होतात मात्र त्या परीक्षाच होत नाहीत, अशात या तरुणांनी एक वेगळा मार्ग चोखळलाय, निश्चितच कौतुकास्पद आहे। मला दोघांना विचारायला आवडेल की तुमचं या प्रोजेक्टला घेऊन भविष्याचे काय प्लॅनिंग आहे। रितेश प्रथम तू सांग, नंतर सागर सांगेल। सर्वप्रथम तर आमच्या ज्या प्रोडक्ट्स आम्ही जो बनवत आहे तो मार्केटमध्ये कसा सेट होईल, भविष्यात कसा सेट होईल आणि आमचं जी छोटी फॅक्टरी आहे ही कधी भव्य रूप धारण करेल याच्याच प्रयत्नात आम्ही सदैव राहणार आहे आणि तोच आम्ही प्रयत्न शेवटपर्यंत करणार आहे। जे गरीब लोक आहेत त्यांना महाग अगरबत्ती परवडत नाही ते आम्ही स्वस्त दरात उपलब्ध करून देऊ, हेच आमचे प्रयत्न राहील। आणि भविष्यात हा उद्योग तुम्हाला कुठपर्यंत न्यायचा आहे, काय त्याचे प्लॅनिंग सर? हा पूर्ण इंटरनॅशनल लेवलला म्हणजे पूर्ण भारताभर पसरला पाहिजे अशी आमची इच्छा आहे उद्योग। आणि त्यासाठी तुमची मेहनत करायची काय तयारी आहे? आम्ही जिद्दीने मेहनत करू, दिवस रात्र एक करू, त्यासाठी जे लागलं ते करू। व्हेरी गुड। तर आज आपण हा उद्योग बघितला आहे, याचे दोन तरुण असे उद्योजकही बघितले आहेत, मालक बघितले आहे आणि निश्चितच यातून म्हणजे परंपरागत अंबानी अडानी हे जे मोठमोठे उद्योजक आहेत त्याहीपेक्षा ग्रासरूटवरून असे हे तरुण उद्योजक निश्चितच आपल्याला आपल्या देशाच्या नकाशावर पाहायला मिळतील ही आशा ठेवूया आणि यांचा उद्योग जो आहे तो अतिशय भरभराटीला जाऊया। या शुभेच्छांसह तुमच्या दोघांचा नमस्कार। नमस्कार।